कोरोनाच्या साथीमुळे अनेक समस्या उभ्या राहिल्यात रक्तदात्यांची संख्या घटल्यानं गरजू रुग्णांसाठी रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत करवे तालुका शिवसेनेच्या वतीनं उचगाव आणि गडमुळशिंगी इथं आयोजित केलेल्या शिबिरात एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान केलं कोरोनाच्या साथीमुळे नव्या समस्या आवासून उभ्या राहिल्यात घरातून बाहेर पडता येत नसल्यानं रक्तदात्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळतोय करवे तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकारातून उचगाव आणि मुर्शिंग इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला दोन्ही गावामधील एकशे दोन रक्ताच्या बाटल्या संकलित झाल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण पोपळ दांगट विनोद खोत दीपक पाटील विक्रम चौगले बाबुराव पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान गडिंगलज इथं शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शंभर बाटल्या रक्त संकलित झालं शिवप्रतिमा आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिराचं चा उद्घाटन झालं यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे नगराध्यक्षा स्वाती कोरी जिल्हाप्रमुख विजय देवणे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर दिलीप माने सागर कुराडे काशीनाथ गडकरी उपस्थित होते